खबरें विस्तार से। शुक्रवार को शहर के नए पुलिस आयुक्त मितेश कुमार इन्होंने अपना पदभार संभाला। पुलिस मुख्यालय में हुए इस कार्यक्रम में भूषण कुमार उपाध्याय इन्होंने नागपुर शहर की जिम्मेदारी अमितेश कुमार पर सौंप दी। शुक्रवार को पदभार के बाद शनिवार को शहर के जिमखाना में निरोप समारंभ भी हुआ, जहां पूर्व आयुक्त भूषण कुमार उपाध्याय को गृह मंत्री अनिल देशमुख की उपस्थिति में अलविदा कहा गया। समारोह में संबोधित करते हुए सभी मान्यवरों ने भूषण कुमार उपाध्याय के कामों की सराहना की है। सभी का कहना था कि इनके कार्यकाल में गुनहगार और निगरानी पर अंकुश लगा रहा और शहर के बड़े बड़े गुनहगारों के घर भी धराशायी इन्हीं के कार्यकाल में हुए हैं। नवनियुक्त पुलिस आयुक्त ने अपने भाषण में अपने इरादे साफ कर दिए। उन्होंने कहा है कि अब प्रॉपर्टी मामलों के लिए अब एक समिति नियुक्त की जाएगी। मी डॉक्टर भूषण उपाध्याय साहब यांचे निरोप समारंभासाठी आम्ही उपस्थित राहणार आहे। ही एक अत्यंत आमचे 25 वर्षाचे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सेवा करताना अशा गृहमंत्री साहेब स्वतः पोलीस आयुक्तचे निरोप समारंभासाठी उपस्थित राहण्याची मी कधी पाहिले नाही। एक अत्यंत त्या नागपूर पोलीस दलाचे आणि महाराष्ट्र पोलीस दलाचे अत्यंत मनोबल वाढलेले आहे, म्हणून आपल्या सगळ्यांचे वतीने मी माननीय गृहमंत्री यांना परत एकदा हार्दिक धन्यवाद देतो। मी माननीय गृहमंत्री साहेब आणि महाराष्ट्र शासनाचे हार्दिक धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला नागपूर पोलीस आयुक्त म्हणून काम करण्याची संधी त्यांनी दिली, आम्हाला त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवले। मी आमचे स्वतःतर्फे आणि आपल्या सर्वांचे वतीने त्यांना आश्वासन देतो की आम्ही आमचे जे पुढील जे कार्यकाल नागपूर शहरामध्ये राहील ते प्रोफेशनल पोलिसिंग, नागपूर पोलीस दलाचे प्रतिमा आणि महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रतिमा उचवण्यासाठी जे काही संभव असतील ते आम्ही करण्याची प्रयत्न करू। आणि सर, हा पुढे सुद्धा एक मोठा बेंचमार्क होणार आहे, याच्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये खूप मोठं मनोबल वाढलेलं आहे, जसं की अमितेश कुमारने सांगितलं। सर, मला आठवतं की कोरोनाची महामारी सुरू झाल्यानंतर आपण इथे आल्यानंतर दोनदा पूर्ण नागपूर शहराचे प्रत्येक कंटेनमेंट झोन जे होतं त्याचा आपण दौरा स्वतः केलं। आपण तिथे लोकांशी चर्चा केली, अधिकारी कर्मचारी चर्चा केली आणि सर त्याच्या पलीकडे जाऊन आपले जे अधिकारी कर्मचारी कोरोनाग्रस्त झाले होते त्या कुटुंबियाशी सर आपण स्वतः फोनवर बोलत होता। हे एक मोठी गोष्ट आहे। होम मिनिस्टर साहेब ज्यावेळेस स्वतःहून एक छोटासा कर्मचारीशी बोलतात, एक कॉन्स्टेबलचे घरचे लोकांशी बोलतात, कॉन्स्टेबलचे बोलतात, तर यातून एक खूप सर मोठा मेसेज जातो। आणि आपण ज्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनबल वाढवले, लहान लहान गोष्टीमध्ये लक्ष दिले, ते सर खरं वाखाणण्याजोग आहे। आणि होम मिनिस्टर म्हणून हा एक मोठा गोष्टी प्रस्थापित झालेली आहे। सर आपण चार्ज घेतल्यानंतर मला सांगितलं होते की उपाध्याय मला नागपूर शहरामध्ये एक सुद्धा गुंड आणि एक सुद्धा बदमाश नाही दिसायला पाहिजे। सर याच्या आधी सुद्धा मी खूप काम केले, पण आपण हे घोष सांगितल्यानंतर आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सांगितलं होतं की साहेबांचे असे म्हणणे आहे आणि नागपूरमध्ये जे काही अजून दोन चार वाचलेले आहेत हे सर्व लोकांना ठेचून काढायला पाहिजे। आणि सर आपलं सतत पाठपुरावा, आपलं मार्गदर्शन, आपलं इन्करेजमेंट याच्यामुळे आम्ही नागपूर शहराला जोडजोड पूर्णपणे गँग फ्री केलेलं आहे। सर एक सुद्धा आज नागपूर शहराचे कोणी गुन्हेगार ऑर्गनाइज गुन्हेगार बाहेर नाही। सर्वांनी आपल्या भाषणामध्ये प्रामुख्याने डॉक्टर उपाध्याय यांच्या बद्दल त्यांच्या कार्यकाळाबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने इथे माहिती दिली। आणि आज जर मी पाहिलं तर गृहमंत्री आपल्याला सांगतो की नागपूर शहराच्या लोकांच्या हृदयामध्ये बसलेलं आहे पोलीस कमिशनर म्हणून माननीय डॉक्टर उपाध्याय यांचं नाव त्यानिमित्तानं पुढील काळामध्ये लोकांच्या हृदयात राहील अशा पद्धतीनं डॉक्टर साहेबांनी काम डॉक्टर उपाध्याय साहेबांनी या ठिकाणी काम केलेलं आहे। याच्या पहिले अनेक वर्ष त्यांचा संबंध होता, मी मंत्री असताना ग्रामीणमध्ये सुद्धा आमच्यावर काम केलं, नंतर DCP म्हणून DIG जेल म्हणून अशा अनेक पदावर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम केलं। आणि आज जेव्हा त्यांची बदली झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो इतक्या लोकांची मला फोन आले की डॉक्टर साहेबांची बदली का केली, नंबर एक, आणि बदली केली त्यांना ट्राफिकमध्ये का दिलं। मी त्यांना सांगितलं की त्यांनीच मला सांगितलं, मी त्यांना विचारलं होतं की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणत्या जागेवर जायचं, त्यांनी मला सांगितलं मला ट्राफिकमध्ये साहेब द्या। प्रत्येकाला मला सांगावं लागलं की त्यांचं चॉईस पोस्टिंग होतं, त्यांनी सांगितलं म्हणून ते त्या जागेवर गेले। इतक्या आपुलकीने लोकं विचारायचे अशा पद्धतीनं अतिशय जिव्हाळ्याचे संबंध डॉक्टर साहेब म्हणजे डॉक्टर उपाध्याय यांचे
नागपूर शहर असो नागपूर ग्रामीण असो या सर्व जनतेशी आहे आणि जेव्हा जेव्हा गृहमंत्री झाल्यानंतर मी जेव्हा जेव्हा त्यांच्याशी चर्चा करायचो विचार असतो की आपला संपूर्ण नागपूरचं युनिट कसं आहे तर ते सातत्यानं सांगायचे की आमचे सर्व जॉईंट सी पी ॲडिशनल सी पी आमचं संपूर्ण डी सी पी आणि आमची संपूर्ण चमू अतिशय चांगली टीमवर्कच्या पद्धती एक टीमवर्क म्हणून आम्ही चांगलं काम करतो कुणीही अतिशय चांगले अधिकारी आमच्या टीममध्ये एकाही अधिकाऱ्याबद्दल त्यांनी कधी तक्रार करताना मी कधी ऐकलं नाही की या डी सी पीच्याबद्दल तक्रार आहे की ॲडिशनल सी पीबद्दल तक्रार आहे की एखाद्या पी आयबद्दल तक्रार आहे आमची संपूर्ण चमू एक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते आणि अतिशय सर्व अधिकारी अतिशय चांगली टीम त्यांनी त्यांना मला नागपूरमध्ये काम करायला मिळाली असं सातत्यानं उपाध्यायसाहेब त्यानिमित्तानं सांगायचे सर्वांनी उपाध्याय साहेबांची तारीफच त्यानिमित्तानं केली अतिशय चांगले आयुक्त आपल्या नागपूर शहराला त्यानिमित्तानं लाभलेले आहे नाहीतर आपल्याला माहीत आहे की आपण काम करत असताना काही व्यक्ती काही काम झालं नाही ते विरोधात बोलतात पण अशा पद्धतीचं एकसुद्धा कधी वक्तव्य मला कोणत्याही राजकीय पुढाऱ्याकडनं कधी ऐकायला मिळालं नाही हे सुद्धा आपल्याला सर्व माहिती आहे आणि बाकी सर्व गोष्टी आपल्याला मला माहीतच आहे की एक साहित्यिक पुलिसामधला एक साहित्यिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान असलेला व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर उपाध्याय साहेब आहे आणि त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगलं काम नागपूर शहरामध्ये केलं.